हेलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर ला आपण प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट चे 14 पॉइंट्स मध्ये 10 पॉइंट्स कंप्लीट केले. ना आपण प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट चे फीचर्स बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्पेशालिटी या टॉपिक ची टोटल 5 क्वेश्चन आहेत ह्या टॉपिक मध्ये. एग्जामला 2 क्वेश्चन्स येतात. टोटल 5 आहेत, त्यातून 2 येतात लास्ट इयरच्या सिलेबस नुसार. नाव या वर्षी सिलेबस चेंज झाला तर आपल्याला माहिती नाही, पण एक आपण अज्युम करून चालू की 5 पैकी 2 ह्या वर्षी देखील येऊ शकते. आणि त्यात हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, फीचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. खूप इझी आहे, आपण बघूया डिटेलमध्ये. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट डेव्हलप केले त्या पर्सनचं नाव आठवत आहे, लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं, हेनरी फियॉल. कोणत्या बुकमध्ये त्याने प्रिन्सिपल दिले? जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. नाव आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर द गाईडलाईन्स. आपण बघितले 10 प्रिन्सिपल्स बघितले. हे प्रत्येक प्रिन्सिपल्स एक प्रकारे मॅनेजरला काय करत आहेत? मार्गदर्शन करत आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, प्रॉब्लेमशी डील करण्यासाठी. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर गाईडलाईन्स टू बी फॉलोड बाय द मॅनेजर्स. कधी फॉलो करायचे? तर व्हाईल मॅनेजिंग अँड ऑर्गनायझेशन. हे प्रिन्सिपल्स कधी फॉलो करायचे? तर व्हाईल मॅनेजिंग अँड ऑर्गनायझेशन. नो मॅनेजर कॅन बी सक्सेसफुल अनलेस ही फॉलोज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. तुमच्या सक्सेसची की आहे ते प्रिन्सिपल. जो मॅनेजर फॉलो करणार तो सक्सेसफुल होणार, नाही फॉलो केले सक्सेसफुल होणार नाही. नो मॅनेजर कॅन बी सक्सेसफुल अनलेस ही फॉलोज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. अँड द मेन फीचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर एक्सप्लेन बिलो. इंट्रोडक्शन कळालं तुम्हाला काय लिहायचं आहे, कॅलेंडर फसले तुम्ही. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर द गाईडलाईन्स टू बी फॉलोड बाय द मॅनेजर्स व्हाईल मॅनेजिंग अँड ऑर्गनायझेशन. नो मॅनेजर कॅन बी सक्सेसफुल अनलेस ही फॉलोज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. द मेन फीचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर एक्सप्लेन बिलो. फर्स्ट काय लिहिलं त्यांनी? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडेच, एव्हरीवेअर. आज जेवढे बिझनेस आहे, आज जेवढे बिझनेस आहे, म्हणजे तो बिझनेस मॉल असू द्यात, बिग असू द्यात, सोशल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, प्रायव्हेट असू द्यात, पब्लिक असू द्यात, आज जेवढे बिझनेस मार्केटमध्ये आहेत ते प्रत्येक बिझनेसमॅन हे प्रिन्सिपल्स काय करतायत? फॉलो करतायत. म्हणजे आज प्रिन्सिपल जवळपास सगळ्याच बिझनेस मध्ये बघतो आपण. म्हणजे प्रिन्सिपल सगळीकडेच आहेत, सगळीकडेच आहेत म्हणजे प्रिन्सिपल कसे आहेत? युनिव्हर्सल आहे. सो फर्स्ट लाईन काय दिले बघा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारतात काय? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डॅश, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल. दे आर ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. हे सगळ्या प्रकारच्या बिझनेसना ऍप्लिकेबल आहे, स्मॉल ऑर बिग, सोशल ऑर कमर्शियल, प्रायव्हेट ऑर पब्लिक. बिझनेस कोणताही असू द्या, तुमचा बिझनेस स्मॉल आहे, यस प्रिन्सिपल ऍप्लिकेबल आहेत. बिग आहे, प्रिन्सिपल ऍप्लिकेबल आहेत. सोशल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, प्रायव्हेट असू द्यात, पब्लिक असू द्यात, बिझनेस कोणताही असू द्यात, प्रिन्सिपल ऍप्लिकेबल आहे. सो सेकंड लाईन काय दिले? दे आर ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, स्मॉल ऑर बिग, सोशल ऑर कमर्शियल, प्रायव्हेट ऑर पब्लिक, व्हेन एव्हर अँड व्हेअर एव्हर. व्हेनेव्हर म्हणजे कधीही अप्लाय करा, आणि व्हेरेव्हर म्हणजे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बिझनेस मध्ये अप्लाय करा. दे ब्रिंग द सेम रिझल्ट. दे ब्रिंग द सेम रिझल्ट. सेम रिझल्ट म्हणजे स्मॉल बिझनेसमॅन जरी अप्लाय केले त्यालाही सक्सेस मिळणार, लार्ज बिझनेसमॅन ने, बिग बिझनेसमॅन ने अप्लाय केले त्यालाही सक्सेस मिळणार, सोशल बिझनेसमॅन ने, सोशल बिझनेस जे आहेत त्यांनी अप्लाय केले त्यांनाही सक्सेस मिळणार, कमर्शियल बिझनेस असतील त्यांनी अप्लाय केले त्यांनाही सक्सेस मिळणार. म्हणजे सक्सेस सगळीकडे कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून लाईन काय दिले? व्हेन एव्हर अँड व्हेअर एव्हर अप्लाइड दे ब्रिंग द सेम रिझल्ट. पॉइंट वन कळालं तुम्हाला? पॉइंट रीडिंग काय दिली त्यांनी? युनिव्हर्सल. एकदा रीड करूया सगळ्यांनी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल. दे आर ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. मग एक्झाम्पल द्यायचे, स्मॉल ऑर बिग, सोशल ऑर कमर्शियल, प्रायव्हेट ऑर पब्लिक. व्हेन एव्हर अँड व्हेअर एव्हर अप्लाइड दे ब्रिंग द सेम रिझल्ट. नाउ पॉइंट नंबर 2, invisible and intangible. Invisible means
आपण डोळ्याने बघू शकत नाही. इनटँजिबल मीन्स वी कांट टच, वी कांट टच और वी कांट सी. दीज आर द गाईडलाइन्स, दीज आर द गाईडलाइन्स दॅट फॉलोड बाय द मॅनेजर टू रन द बिझनेस, टू मॅनेज हिज मॅनेजरियल वर्क. दीज गाईडलाइन्स आर नॉट फिजिकली अवेलेबल सो दॅट वी कॅन सी और वी कॅन टच इट. काय तिथे बघलाय, तिथे द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर इनव्हिजिबल अँड इनटँजिबल. इनव्हिजिबल अँड इनटँजिबल हे प्रिन्सिपल कसे आहेत, इनव्हिजिबल अँड इनटँजिबल. नाव मी तुम्हाला शिकवतोय, मी शिकवताना दिसतोय पण माझे जे वर्ड्स बाहेर पडत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत का? मी बोलतोय इथे पण तुम्हाला बोलताना दिसतोय पण ते जे वर्ड्स बाहेर निघतात ते तुम्हाला दिसत आहेत का? नाही. म्हणजे ते काय आहे, ते प्रकारे इनव्हिजिबल अँड इनटँजिबल जे आपण फक्त फील करू शकतो, समजून घेऊ शकतो, परत दाखवू शकत नाही. सो लँड काय तिथे बघत आहे, द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर इनव्हिजिबल अँड इनटँजिबल. दे कॅन बी फेल्ट इन द फॉर्म ऑफ रिझल्ट. नाव वर्षभर आपण लेक्चर्स घेणार, डेली व्हिडिओज बघणार, नंतर क्लास स्टार्ट झाल्यावरती आपण लेक्चरला बसणार, वर्षभर मेहनत घेणार, वर्षभर इथे उभं राहून आम्ही तुम्हाला शिकवणार, तुम्ही अंडरस्टँड करून घेणार, एक्झामला तुम्ही ते लिहिणार, तुम्हाला 80%, 85%, 90% मिळाले, तो मिळालेला रिझल्ट दाखवू शकता तुम्ही भविष्यामध्ये, पुढच्या वर्षी पण दाखवू शकता, पुढचे 50 वर्ष तो रिझल्ट दाखवू शकता, पण जी घेतलेली मेहनत आहे ती दाखवू शकतो का रे आपण? सरांनी बघा एवढं शिकवलेलं, बघा इथे या पिशवीमध्ये भरून ठेवलं एवढं शिकवलेलं आहे, हे दाखवू शकतो का आपण? नाही दाखवू शकत, कारण या गाईडलाईन्स आहेत, आपण जस्ट त्या अंडरस्टँड करू शकतो, कोणाला दाखवू शकत नाही. मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही फील केलं, तुम्ही अंडरस्टँड केलं, तुम्ही परत कोणाला दाखवू शकत नाही, बघा सरांनी आम्हाला एवढं एवढं शिकवलेलं आहे. जसं जर का तुम्ही दुकानातून जाऊन 10 पुस्तकं आणली, 10 पुस्तकं तुम्ही घरी दाखवू शकता, डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करून आले, हे बाई मला डॉक्टरने एवढे चेक केलेले, दाखवू शकता का तुम्ही? या सर्व्हिसेस आहेत, या गाईडलाईन्स आहेत, जे आपण काय करू शकतो, फक्त फील करू शकतो. तुम्हाला बघायचं की तुम्ही काय बघू शकता, गाईडलाईन्स फॉलो केल्यानंतर मिळालेला रिझल्ट. डिव्हिजन ऑफ वर्क फॉलो केलं, प्रोडक्टिव्हिटी वाढली, अगोदर 10 बनायचे आता 50 बनतात, 50 प्रोडक्ट बनलेले दाखवू शकता, पण ते मार्गदर्शन केलेले वर्ड्स दाखवू शकता का तुम्ही? नाही दाखवू शकत. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं काय, प्रिन्सिपल कसे आहेत, इनव्हिजिबल अँड इनटँजिबल, जे आपण फील करू शकतो, जे आपण फील करू शकतो, जे आपण कोणाला दाखवू शकत नाही. कळतंय तुम्हाला? सो लाईन काय दिली बघा, द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर इनव्हिजिबल अँड इनटँजिबल, दे कॅन बी फेल्ट, ते आपण फील करू शकतो इन द फॉर्म ऑफ रिझल्ट, दे आर नॉट डायरेक्टली व्हिजिबल ऑर टँजिबल, ते डोळ्याने आपण बघू शकत नाही किंवा हाताने टच करू शकत नाही, आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, फील करू शकतो. कळतंय तुम्हाला? पॉईंट नंबर 1, 2 कळालं तुम्हाला? पॉईंट नंबर 3, इक्वॅलिटी. नाव या ह्या पॉईंटमध्ये त्यांना काय सांगायचं आहे की 14 प्रिन्सिपल्स डेव्हलप केलेत फ्रॉलने, 14 च्या 14 प्रिन्सिपल इक्वली इम्पॉर्टन्स आहे. असं नाही आहे की एखादा प्रिन्सिपल जास्त इम्पॉर्टंट आहे तो फॉलो केला पाहिजे, दुसरा नाही फॉलो केला तरी चालेल. 14 प्रिन्सिपल्स आहेत, तुम्हाला 14 प्रिन्सिपल फॉलो करावे लागणार. एखादा तुम्ही बोलत हा लेस इम्पॉर्टंट आहे, हा नाही फॉलो केला तर चालेल, तर असं चालणार नाही. सगळ्यांना इक्वल इम्पॉर्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन ऑफ वर्क इम्पॉर्टंट नाही आहे, नका करू फॉलो, होईल काम तुमचं? नाही होणार ना. सो डिव्हिजन ऑफ वर्क तुम्ही फॉलो केला. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी नाही फॉलो केला, पाहिजे तेवढ्या अथॉरिटी दिल्या, पाहिजे तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, होणार का? मग ज्यांच्याकडे अथॉरिटी जास्त दिले ते मिसयूज करणार, ज्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे ते फ्रस्ट्रेटेड होणार, कामं होणार का तिथे? नाही. हे डिसिप्लिन लेस इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशनमध्ये, पटतंय तुम्हाला? पाहिजे डिसिप्लिन की नाही पाहिजे? अरे पाहिजे की नाही पाहिजे, पाहिजे ना. सो सांगायचं तात्पर्य काय की जेवढे प्रिन्सिपल्स आहेत तेवढे सगळे गरजेचे आहेत, तेवढे सगळे इम्पॉर्टन्स आहेत, त्यातला एक जरी फॉलो नाही केला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. सो लाईन काय दिली बघा, ऑल द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एन्जॉय इक्वल इम्पॉर्टन्स, सगळ्या प्रिन्सिपलला काय आहे, इक्वल इम्पॉर्टन्स. नो सिंगल प्रिन्सिपल कॅन बी सेड टू बी मोर ऑर लेस इम्पॉर्टंट दॅन अदर प्रिन्सिपल. असं आपण बोलू शकत नाही की एखादा प्रिन्सिपल जास्त इम्पॉर्टंट आहे, एखादा प्रिन्सिपल कमी इम्पॉर्टंट आहे. एव्हरी प्रिन्सिपल हॅव्हिंग देअर ओन इम्पॉर्टन्स, प्रत्येक प्रिन्सिपलचं स्वतःचं महत्व आहे, ते नाही फॉलो केलं तर तुम्हाला तिथे सक्सेस मिळणार नाही. सो कळतो पॉईंट तुम्हाला? काय दिले बसलं त्यांनी, ऑल द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एन्जॉय इक्वल इम्पॉर्टन्स, नो सिंगल प्रिन्सिपल कॅन बी सेड टू बी मोर ऑर लेस इम्पॉर्टंट दॅन अदर प्रिन्सिपल. नाव पॉईंट नंबर 4, पॉईंट नंबर 3 कळलं तुम्हाला?
Now point number 4 काय दिलेलं आहे, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. कॉज अँड इफेक्ट म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन, ऍक्शन अँड रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, आजारी पडले, मेडिसिन्स घेतल्या, गोळ्या घेतल्या, आपण औषधं घेतली, आपण बरे होतो. औषध घेतली ही काय झाली, ऍक्शन. आपण त्या आजारातून बाहेर पडलो, ह्या काय, रिएक्शन. प्रत्येक प्रिन्सिपल आपल्याला हे रिलेशनशिप शो करते, कॉज अँड इफेक्ट, ऍक्शन अँड रिएक्शन. डिव्हिजन ऑफ वर्क केलं, मी ऍक्शन घेतली, प्रोडक्टिव्हिटी वाढली, रिएक्शन मिळाल्या मला. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी बॅलन्स आणला मी, समोरून कामं चांगल्या प्रकारे होऊ लागली. म्हणजे मी ऍक्शन घेतोय, समोरून मला रिएक्शन मिळतं. सो लाईन काय दिली बघा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इस्टॅब्लिश, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इस्टॅब्लिश, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये रिलेशनशिप बघायला मिळतो आपल्याला, कॉज अँड इफेक्ट. काय बोलतो ते कळतंय तुम्हाला. काय दिले फर्स्ट लाईन बघा त्यांनी, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इस्टॅब्लिश, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. असं होणारच नाही की तुम्ही प्रिन्सिपल फॉलो केलाय आणि तुम्हाला काहीही समोरून रिस्पॉन्स मिळत नाहीये किंवा काहीही समोरून आउटपुट मिळत नाहीये. तुम्ही ऍक्शन घेता, प्रिन्सिपल्स फॉलो करता, म्हणजे तुम्ही ऍक्शन घेताय, तुम्हाला काही ना काही रिएक्शन मिळणारच, आणि त्या पॉझिटिव्ह रिएक्शन असणार आहेत, तुमच्या बिझनेससाठी चांगल्या असणार आहेत त्या. सो लाईन काय दिली त्यांनी, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इस्टॅब्लिश, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. एव्हरी प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शोज अँड ऍक्शन अँड रिएक्शन. प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये आपण ऍक्शन घेणार, आपल्याला काही ना काही रिएक्शन मिळणार आहेत. असं होणारच नाही की आपण ऍक्शन घेतो आणि आपली ऍक्शन वेस्ट केलेली आहे. डिव्हिजन ऑफ वर्क, वर्क डिवाइड केलं स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये, सगळ्यांना असाइन केलं, ऍक्शन घेतलेली. 9-6 महिन्यांनी प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, रिएक्शन मिळालं ना. सो प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये आपल्याला काय बघायला मिळते, ऍक्शन अँड रिएक्शन. सो सेकंड लाईन, एव्हरी प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शोज अँड ऍक्शन अँड रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, हायर वेजेस ब्रिंग्स हायर प्रोडक्टिव्हिटी. तुम्ही पगार जास्त द्या, ऍक्शन घेतली तुम्ही पगार जास्त द्यायची, प्रोडक्टिव्हिटी वाढली, काय मिळालं आपल्याला, रिएक्शन. सो हायर वेज रेट ब्रिंग्स हायर प्रोडक्टिव्हिटी. इन दिस केस हायर वेज रेट इज द कॉज अँड हायर प्रोडक्टिव्हिटी इज द इफेक्ट. कळतंय तुम्हाला, हायर वेज रेट मी देतोय म्हणजे हे कॉज आहे, हे कारण आहे, मी जे परफॉर्म करतो ही ऍक्शन आहे, समोरून प्रोडक्टिव्हिटी वाढली, हा त्याचा इफेक्ट आहे, ह्या त्याचा रिएक्शन आहे. आणि हे ऍक्शन रिएक्शनचं समीकरण, हे ऍक्शन रिएक्शनची थिंग आपल्याला प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये बघायला मिळते. सो प्रत्येक प्रिन्सिपल काय इस्टॅब्लिश करतोय, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. रीड करूया सगळ्याजण एकदा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इस्टॅब्लिश, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. एव्हरी प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शोज अँड ऍक्शन अँड रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, हायर वेज रेट ब्रिंग्स हायर प्रोडक्टिव्हिटी. इन दिस केस हायर वेज रेट इज द कॉज अँड हायर प्रोडक्टिव्हिटी इज द इफेक्ट. पॉइंट नंबर 5, फ्लेक्सिबिलिटी. नाउ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल मीन्स व्हॉट रे, फ्लेक्सिबल मीन्स चेंजेबल, ऍडजस्टेबल ॲज पर द सिच्युएशन. हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे प्रिन्सिपल फ्लेक्सिबल आहे, चेंजेबल आहे. एक्झाम्पल, माझ्याकडे 100 एम्प्लॉईज होते, मी वर्क 100 पीपल्समध्ये डिवाईड केलेलं होतं. नाव सडनली वाट आपण ॲड होतो, बट 20 एम्प्लॉईज जॉब सोडून गेले, आता 80 एम्प्लॉईजच राहिलेले आहेत. मग मी काय करणार, 20 जणांचं काम बंद ठेवणार नाही. आता तेच काम मी किती जणांमध्ये डिवाईड करणार, 80 जणांमध्ये. परत त्यातले अजून 30 जण सोडून गेले, आता राहिले 50 जण. मग मी 50 जणांमध्ये ते काम डिवाईड करणार. परत मी न्यू रिक्रुटमेंट काढली, नवीन भरती काढली, नवीन अजून 50 जण घेतले, परत माझ्याकडे 100 एम्प्लॉईज आले. आता तेच काम मी किती जणांमध्ये डिवाईड करणार, 100 जणांमध्ये. म्हणजे माझं काम थांबतंय का रे, नाही ना. म्हणजे माझे प्रिन्सिपल्स काय होत आहेत, अकॉर्डिंग टू सिच्युएशन ऍडजस्ट होत आहे. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्सिबल, दे कॅन बी ऍडजस्टेड, दे कॅन बी ऍडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. दे कॅन बी ऍडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. नाऊ फर्स्ट सेकंड लाईन कळाली तुम्हाला, फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्सिबल, दे कॅन बी ऍडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. इट इज पॉसिबल टू मेक सुटेबल चेंजेस इन द ऍप्लिकेशन ऑफ सच प्रिन्सिपल्स ॲज पर द चेंजिंग सिच्युएशन. म्हणजे काय, जशी सिच्युएशन चेंज होणार आहे तसे आपण प्रिन्सिपल्स मध्ये काय करू शकतो, चेंज करू शकतो. 100 एम्प्लॉईज होते, 100 जणांमध्ये वर्क डिवाइड केलं. नाव माझे 50 एम्प्लॉईज आहेत, मग मी तेच वर्क किती जणांमध्ये डिवाइड करणार, 50 जणांमध्ये. माझे 80 एम्प्लॉईज आहेत, तेच वर्क मी किती जणांमध्ये डिवाइड केलं, 80 जणांमध्ये. म्हणजे अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू कंडिशन, मी
प्रिंसिपल्स काय करतोय, ऍडजस्ट करतोय. सो प्रिंसिपल ऍडजस्ट होत आहे म्हणजे प्रिंसिपल कसे आहेत, फ्लेक्सिबल आहेत. कळतोय पण तुम्हाला? रीड करूया सगळ्यांनी एकदा. काय दिले फर्स्ट लाईन तिथे? प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्सिबल. दे कॅन बी ऍडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. इट इज पॉसिबल टू मेक सुटेबल चेंजेस इन द ऍप्लिकेशन ऑफ सच प्रिन्सिपल ॲज पर द चेंजिंग सिच्युएशन. शेवटची लाईन कळली तुम्हाला? इट इज पॉसिबल टू मेक सुटेबल चेंजेस. आपण चेंजेस करू शकतो इन द ऍप्लिकेशन ऑफ सच प्रिन्सिपल्स ॲज पर द चेंजिंग सिच्युएशन. नाउ पॉइंट नंबर 6, इवोल्युशनरी इन नेचर. इवोल्युशनरी मीन्स हे प्रिन्सिपल फॉलो केले ना आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये चेंज होणार आहे आणि तो खूप मोठा चेंज असणार आहे. एक मराठीत बोलतात जनरली क्रांतिकारी बदल, खूप मोठा बदल, खूप मोठा चेंज. खरंच तुम्ही जर का सिन्सिअरली सिरियसली प्रिन्सिपल फॉलो केले ना, तुमचा बिझनेस ह्या लेवलला असेल ना, तो काही वर्षामध्ये खूप वर्ष लेवलला जाऊ शकतो, खूप मोठा चेंज होऊ शकतो. इव्हॉल्युशनरी म्हणजे काय? खूप मोठा चेंज. इव्हॉल्युशनरी इन नेचर. बघा त्यांनी लाईन दिले, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डेव्हलप फ्रॉम द लॉंग एक्सपिरियन्स. एक्झिस्टन्स आहे इथे एक्सपिरियन्स. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डेव्हलप फ्रॉम लॉंग एक्सपिरियन्स ऑफ थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. हे जे प्रिन्सिपल्स आहेत कोणी आयड्या गायड्याने लिहिलेले नाहीयेत, कोणी उठला आणि लिहून काढलेले नाहीयेत. त्यांचा खूप वर्षाचा अनुभव त्यांनी वापरून हे प्रिन्सिपल डेव्हलप केलेले आहेत, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि त्यानंतर हे प्रिन्सिपल डेव्हलप केले. सो जो फॉलो करणार सिरियसली, जो सातत्याने प्रामाणिकपणे आपल्या बिझनेसमध्ये हे प्रिन्सिपल फॉलो करणार, त्याच्या बिझनेसमधला चेंज हा खूप मोठा असणार आहे. त्यामुळे त्यांनी शब्द वापरला इव्हॉल्युशनरी. इव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी बदल, खूप मोठा बदल होऊ शकतो तुमच्या बिझनेसमध्ये. सो लाईन काय दिले बघा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डेव्हलप फ्रॉम द लॉंग एक्सपिरियन्स ऑफ थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. दे आर नॉट द पर्सनल फिलिंग. झाडाखाली बसले जसे पोएट कवी, कवी एखाद्या झाडाखाली बसलेले असतात आणि त्यांना मनात सुचतात ते कविता लिहून काढतात, तसे प्रिन्सिपल डेव्हलप केलेले नाहीयेत. ह्या पर्सनल फिलिंग नाहीयेत. मला काय वाटतं ते नाही लिहिलं मी तिथे. एक्झॅक्टली तिथे मी काय पाहिजे सोल्युशन प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स घेतला, सोल्युशन चेक केले एक्सपेरिमेंट करून आणि देन ते डेव्हलप केलेले. सो दे आर नॉट द पर्सनल फिलिंग ऑर ओपिनियन्स ऑफ मॅनेजर्स. सो हे प्रिन्सिपल फॉलो केल्यानंतर नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप मोठा चांगला चेंज होऊ शकतो. पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी? इव्हॉल्युशनरी इन नेचर. कळतंय तुम्हाला? हे फॉलो केल्यावर चेंज होणार हे कन्फर्म आहे. का कन्फर्म आहे? कारण खूप वर्षाचा एक्सपिरियन्स त्या लोकांनी त्यांचा वापरलेला आहे. एक्सपिरियन्स वापरून ते डेव्हलप केले, प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट केले, सक्सेसफुल झाले तेव्हा जगासमोर आणले. त्यामुळे तुम्ही जर का ते फॉलो केले तर नक्कीच तुमच्यामध्ये पण खूप चांगला चेंज होऊ शकतो. रीड करू एकदा. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डेव्हलप फ्रॉम द लॉंग एक्सपिरियन्स ऑफ थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. दे आर नॉट द पर्सनल फिलिंग ऑर ओपिनियन ऑफ मॅनेजर्स. नाउ पॉइंट नंबर 7, डिसिजन मेकिंग. द फ्युचर ऑफ एन ऑर्गनायझेशन दॅट इज सक्सेस और फेल्युअर. फ्यूचर में आपको क्या मिलने वाला है? सक्सेस और फेल्युअर किस चीज पर डिपेंड है, कशावर डिपेंड है? डिपेंड्स अपॉन द एप्रोप्रिएट डिसीजन टेकन बाय द मैनेजर्स. एप्रोप्रिएट म्हणजे करेक्ट डिसीजन. प्रेझेंट मध्ये जर का तुम्ही चांगले प्रॉपर करेक्ट डिसीजन घेत असाल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला फ्युचरमध्ये बघायला मिळणार. प्रेझेंटमध्ये जे डिसिजन्स घेत आहेत त्याचा इफेक्ट तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणार. आयदर तुम्हाला सक्सेस मिळणार ऑर फेल्युअर. करेक्ट डिसिजन घेतले, चांगले डिसिजन घेतले, ऑफकोर्स तुम्हाला सक्सेस मिळणार. तुमचे डिसिजन चुकले तर उद्या तुम्हाला फेल्युअर मिळू शकतो. सो लाईन काय दिली? द फ्युचर ऑफ अन ऑर्गनायझेशन. द फ्युचर ऑफ अन ऑर्गनायझेशन दॅट इज सक्सेस ऑर फेल्युअर डिपेंड्स अपॉन द अप्रोप्रिएट डिसिजन टेकन बाय द मॅनेजमेंट. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प द मॅनेजर्स. हे प्रिन्सिपल हेल्प करतात आपल्याला कशासाठी? टू टेक अप्रोप्रिएट डिसिजन्स. करेक्ट डिसिजन्स घेण्यासाठी हे प्रिन्सिपल्स आपल्याला हेल्प करतात. ॲज दे आर बेस्ड ऑन द लॉंग एक्सपिरियन्स ऑफ थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. आणि प्रिन्सिपल्सच्या मदतीने घेतलेले डिसिजन्स, प्रिन्सिपल्सचं नॉलेज अंडरस्टँड करून घेतलेले डिसिजन्स, प्रिन्सिपल्स समजून घ्यायचे आणि त्यानंतर त्या नॉलेजच्या बेसवर घेतलेले डिसिजन ऑलवेज राईट असतात. का राईट असतात? कारण हे प्रिन्सिपल्स ज्यांनी डेव्हलप केलेत
त्यांनी खूप वर्षाचा अनुभव वापरलेला आहे ते डेव्हलप करताना. त्यामुळे ते नॉलेज तुम्ही अंडरस्टँड करून आणि त्या बेसवर तुम्ही डिसिजन घेत असाल तर ते डिसिजन तुमचे राईट जाणार. कळतंय तुम्हाला? एक सिंपल थिंग आहे, तुम्हाला एखादं मोठं डिसिजन घ्यायचं आहे, तुम्ही कोणाला विचारता? एका फ्रेशरला की एक्सपिरियन्स असलेल्या पर्सनला? तुम्हाला विचारतो मी. एखादं तुम्हाला लाईफमधलं इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं आहे, तुम्ही कोणाला विचारता? एका फ्रेशरला विचारता की ज्याला खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्याला विचारता? ऑफकोर्स ज्याला अनुभव आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याला विचारतो ना. माझे प्रिन्सिपल्स कोणी डेव्हलप केलेत? कोणी आयऱ्याने डेव्हलप केलेत की खूप एक्सपिरियन्स असलेल्या लोकांनी डेव्हलप केलेत? एक्सपिरियन्स असलेल्या लोकांनी डेव्हलप केलेत. सो ऑफकोर्स त्यांचं नॉलेज यूज करून मी जेव्हा डिसिजन घेणार, माझे डिसिजन राईटच असणार, अप्रोप्रिएटच असणार आणि जे मला फ्युचरमध्ये सक्सेसच मिळवून देणार. पॉईंट नंबर 7 कळतोय तुम्हाला? पॉईंट रेडिंग काय दिलं त्यांनी? डिसिजन मेकिंग. काय दिलं बघायला तिथे? द फ्युचर ऑफ एन ऑर्गनायझेशन दॅट इज सक्सेस ऑर फेल्युअर डिपेंड अपॉन द अप्रोप्रिएट डिसिजन टेकन बाय द मॅनेजमेंट. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प द मॅनेजर्स टू टेक अप्रोप्रिएट डिसिजन्स ॲज दे आर बेस्ड ऑन लॉंग एक्सपिरियन्स ऑफ थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. पॉईंट नंबर 7 कळालं तुम्हाला? ओके. नाव पॉईंट नंबर 5 बघितलं आपण फ्लेक्झिबिलिटी, पॉईंट नंबर 6 इव्हॉल्युशनरी नेचर, पॉईंट नंबर 7 डिसिजन मेकिंग. ओके, नाव पॉईंट नंबर 8 रिलेटिव्हिटी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर रिलेटिव्ह. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर रिलेटिव्ह कन्सेप्ट. दे आर रिलेटेड टू ऑर्गनायझेशन अँड द पीपल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. सिंपल आहे, प्रिन्सिपल कुठे यूज करणार आहे मी? ऑर्गनायझेशनमध्ये. सो दे आर रिलेटेड टू ऑर्गनायझेशन. नाव हे कोणावर इम्प्लिमेंट करणार मी? ऑर्गनायझेशनमधल्या एम्प्लॉईजवरती. सो दे आर रिलेटेड टू ऑर्गनायझेशन अँड द पीपल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. फर्स्ट सेकंड लाईन कळते तुम्हाला? फर्स्ट लाईन काय केली त्यांनी? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर रिलेटिव्ह. मग ते कोणाशी रिलेटेड आहे? तर दे आर रिलेटेड टू ऑर्गनायझेशन अँड द पीपल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. दिस प्रिन्सिपल कॅनॉट बी अप्लायड ॲज अ रेडीमेड सोल्युशन. तुम्ही रेडीमेड सोल्युशन्स म्हणून अप्लाय करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा बिझनेस लॉसमध्ये चाललाय. का चाललाय हे मी शोधलंच नाही आणि मला कोणीतरी सांगितलं की प्रिन्सिपल्स फॉलो केले ना की सक्सेस मिळतो, म्हणून मी डायरेक्ट प्रिन्सिपल्स फॉलो करायला सुरुवात केली. तर मला सक्सेस मिळणार नाही, मला अगोदर काय शोधून काढावं लागणार, काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. आणि मग प्रॉब्लेम कळाला की माझे एम्प्लॉईज प्रॉपर काम करत नाही आहेत, ते इफिशियंट नाही आहेत, मग मी एक एक प्रिन्सिपल्स तिथे काय करू शकतो? सोल्युशन म्हणून वापरू शकतो. म्हणजे यासाठी मला अगोदर काय जाणून घेणं महत्वाचं आहे, काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली आहे. डायरेक्ट रेडीमेड सोल्युशन मी प्रिन्सिपल वापरणार का रे? लॉस होते म्हणून प्रिन्सिपल वापरायला लगेच. फॉर एक्झाम्पल, एकदम सिम्पल एक्झाम्पल, तुम्ही आजारी पडले. आजारी पडल्यावरती मेडिसिन्स घेतल्या, गोळ्या घेतल्या, औषधं घेतली की आपण बरे होतो. मग घरामध्ये कोणाच्याही आणलेली औषधं घेऊन आपण खातो का रे? सिम्पल विचारतो मी. घरामध्ये खूप सारे मेडिसिन्स अवेलेबल आहेत आईच्या आजीच्या, मी पण मला आता थोडं बरं वाटत नाहीये, डायरेक्ट घेतलं आणि खायला सुरुवात केलं, बरं वाटणार का रे मला? मला अगोदर काय करावं लागणार? मला काय झालंय ते बघावं लागणार आणि मग अकॉर्डिंगली त्यानुसार मला ट्रीटमेंट घ्यावी लागणार ना. सेम इकडे पण तसंच आहे, लॉस मध्ये जातोय, लॉस मध्ये जातोय. प्रिन्सिपल फॉलो केलं सक्सेस मिळतो. येस, नो डाऊट, प्रिन्सिपल फॉलो केलं सक्सेस मिळतो. पण अगोदर तुमचा प्रॉब्लेम काय तो जाणून घ्या, काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. तर तुमचे ते प्रिन्सिपल्स तुम्ही त्या दिशेने अकॉर्डिंगली अप्लाय करू शकता, अदरवाइज तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. म्हणून त्यांनी लाईन काय दिली? प्रिन्सिपल कॅनॉट बी अप्लायड ॲज अ रेडीमेड सोल्युशन. तुम्हाला प्रिन्सिपल फक्त कशासाठी हेल्प करणार बघा, दे जस्ट हेल्प मॅनेजर्स टू अंडरस्टँड द सिच्युएशन अँड फाइंड आउट द सोल्युशन. तुम्हाला एकदा सिच्युएशन कळाली, एकदा प्रॉब्लेम कळाला की प्रिन्सिपल्स तुम्हाला काय देणार? सोल्युशन्स देणार. सो अगोदर तुम्हाला काय शोधावं लागणार? प्रॉब्लेम. आणि ते प्रॉब्लेम शोधायला पण कोण मदत करणार? प्रिन्सिपल्स. आणि सोल्युशन द्यायला पण कोण मदत करणार? प्रिन्सिपल. पॉईंट ऑफ माइंड कळला तुम्हाला? आणि असं नाव पॉईंटचं नाव दिलं त्यांनी रिलेटिव्हिटी. काय दिलेलं आहे तिथे? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर रिलेटिव्ह. दे आर रिलेटेड टू ऑर्गनायझेशन अँड द पीपल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. दिस प्रिन्सिपल कॅनॉट बी अप्लायड ॲज अ रेडीमेड सोल्युशन. डायरेक्ट सगळे अप्लाय करायचे नाही, अगोदर काय जाणून घ्यायचे, काय प्रॉब्लेम आहे तो. सो पुढची लाईन दिली बघा, दे जस्ट हेल्प मॅनेजर्स टू अंडरस्टँड द सिच्युएशन अँड फाइंड आउट द सोल्युशन्स. पॉईंट नंबर 8 कळतोय तुम्हाला? यस ऑर नो? अरे यस ऑर नो? यस, ठीक आहे. पॉईंट नंबर 9 कन्सिस्टन्सी. एक दिवस, एक महिना प्रिन्सिपल फॉलो करून बघाल आणि सक्सेस मिळाला का चेक कराल, तर तुम्हाला लगेच सक्सेस मिळणार नाही.
इथे एक दिवस जिम करून बॉडी बनत नाही तशी एक दिवस प्रिन्सिपल फॉलो करून तिथे तुम्हाला सक्सेस मिळणार नाहीये. सक्सेस मिळवायचं असेल तर तिथे कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे, कंटिन्युटी असणं गरजेचं आहे. बघूया आपण काय दिले त्यांनी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ब्रिंग मोर ऑर लेस सेम रिझल्ट वेन दे आर अप्लाइड अंडर सिमिलर सिच्युएशन्स. तुम्हाला दरवेळी सेम रिझल्ट मिळणार नाही प्रिन्सिपलमुळे. का सेम रिझल्ट मिळणार नाही? माझे 100 एम्प्लॉई हेच आहे. गेल्या वर्षी माझा प्रॉफिट 50 करोड झाला, ह्या वर्षी माझा प्रॉफिट 40 करोड झाला. गेल्या वर्षी पण हेच प्रिन्सिपल फॉलो केलेले, हेच एम्प्लॉई होते. ह्या वर्षी पण हेच प्रिन्सिपल फॉलो केले, हेच एम्प्लॉईज आहेत. मग माझा प्रॉफिट कमी का झाला? तर रिझन एकदम सिंपल आहे की हे प्रिन्सिपल्स आपण कोणावर अप्लाय करतोय, मशीन्स वरती की एम्प्लॉईज वरती? एम्प्लॉईज वरती. एम्प्लॉईज म्हणजे ह्युमन बिंग, ज्यांची विचारसरणी, त्यांचं बिहेवियर कंटिन्युअसली काय होत असतं, चेंज होत असतं. तेच एम्प्लॉई कधी चांगला रिस्पॉन्स देतात, कधी तेच एम्प्लॉई रागवून रुसून फुगून बसतात आणि काम करत नाही. त्यामुळे मिळणारे जे रिझल्ट असणार आहेत ते कन्सिस्टंटली सेम येणार आहेत की वेगवेगळे येणार आहेत? जेव्हा ते मूडमध्ये असतील, छान रिस्पॉन्स येणार, तेव्हा माझा रिझल्ट वाढणार पण आहे. पण जेव्हा त्यांना राग येईल, रुसले असतील, फुगले असतील, त्यांना ऑर्गनायझेशन सोबत काही त्यांचं जमत नसेल, पटत नसेल, काम करणार नाही, माझा रिझल्ट तिथे काय होणार? डाऊन होणार. म्हणजे प्रिन्सिपल तेच आहेत, एम्प्लॉईज तेच आहेत, पण मिळणारा रिझल्ट सेम नसणार आहे. सो लाईन काय दिली बघा. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ब्रिंग मोर ऑर लेस सेम रिझल्ट व्हेन दे आर अप्लाइड अंडर सिमिलर सिच्युएशन. दे आर नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. तुम्हाला दरवेळेस ते सेम रिझल्ट आणून देणार नाही. स्टॅटिक मीन्स सेम रिझल्ट आणून देणार नाहीये, बट डायनॅमिक. दरवेळेस तुम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायला मिळेल. मे बी तो रिझल्ट वाढलेलाही असेल किंवा तो कमीही झालेला असेल. दे आर नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. दे आर नॉट थेरॉटिकल बट प्रॅक्टिकल ऑल्सो. म्हणजे काय? हे प्रिन्सिपल फक्त थेरॉटिकल नाहीत, आपल्याला प्रॅक्टिकली अप्लाय करावे लागतात. आणि प्रॅक्टिकली अप्लाय कोणावर करतो आपण? मशीन्स वरती केलं असेल तर गेल्या वेळी जेवढे प्रोडक्ट मिळाले तेवढेच आता पण मिळतील. पण आपण हे कोणावर अप्लाय करतो? एम्प्लॉईज वरती. त्यामुळे हा जो रिझल्ट मिळणार आहे तो दरवेळेस स्टॅटिक म्हणजे सेम असणार आहे की वेगवेगळा असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. पॉइंट नाव काय दिलं त्यांनी? कन्सिस्टन्सी. एकदा रीड करते सगळ्यांनी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ब्रिंग मोर ऑर लेस सेम रिझल्ट व्हेन दे आर अप्लाइड अंडर सिमिलर सिच्युएशन. दे आर नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. दे आर नॉट ओनली थेरॉटिकल बट प्रॅक्टिकल ऑल्सो. नाउ पॉइंट नंबर 10, डिफिकल्ट ऍप्लिकेशन. जस्ट वी डिस्कस द प्रिन्सिपल आर व्हेरी डिफिकल्ट टू अप्लाय बिकॉज इट इज ऍप्लिकेबल टू मशीन्स ऑर ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग्स कोणला ऍप्लिकेबल असतात? ते ह्युमन बिंग्सला, ज्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. 100 एम्प्लॉईज खूप डिफिकल्ट असत्या. जेव्हा मॅनेजर समोर उभा राहतो, 100 एम्प्लॉईज असतात समोर, काम करून घेत असताना 100 एम्प्लॉईज 100 प्रकारे विचार करतात. एखादी इन्स्ट्रक्शन मॅनेजरने सांगितली तर काही एम्प्लॉईज खूप प्रेमाने ऐकतात, प्रामाणिकपणे फॉलो करतात, तर काही एम्प्लॉईज आला मोठा सांगतात आणि कामाकडे तिथे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. सो अशा वेगवेगळ्या टेंडन्सी असलेल्या, वेगवेगळ्या प्रकारे विचार करणाऱ्या 100 जणांना घेऊन जेव्हा मॅनेजरला चालायचं असतं, खूप डिफिकल्ट टास्क जातो त्या मॅनेजरसाठी. सो लाईन काय दिली बघा. ह्युमन बिहेवियर इज कॉम्प्लेक्स, अनस्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल. हे तर तुम्हाला माहिती आहे. ह्युमन बिहेवियर कसं आहे? कॉम्प्लेक्स. कोणीच समजून घेऊ शकत नाही. जो एम्प्लॉई आज माझ्याशी चांगला बोलतोय, उद्या तो चांगलाच बोलेल असं नाही आहे. उद्या तो रागू पण शकतो, उद्धटपणे पण बोलू शकतो. अनस्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल. कोणत्या एम्प्लॉई कशा प्रकारे आपल्यावर रिॲक्ट होईल आपल्याला माहिती नाही आहे. सो लाईन काय दिली? ह्युमन बिहेवियर इज कॉम्प्लेक्स, अनस्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल. आज तो माझ्याशी चांगला बोलतोय, सकाळी येताना घरी भांडणं झाली तर उद्या त्याचा मूड खराब असू शकतो. सो ॲज अ मॅनेजर मला माहिती नाही की ते कशा प्रकारे बिहेव करतील ते. सो त्यांचं बिहेवियर कसं आहे? कॉम्प्लेक्स, unstable and unpredictable. And the manager has to deal with such complex, unstable and unpredictable human behavior. आणि असे 100 प्रकारे विचार करणारे 100 लोकांशी कोणाला डील करायचं असतं? मॅनेजरला. इज इट ऍज कॉट तुम्हाला? कधी कधी ते ऐकतात चांगल्या प्रकारे, कधी कधी 30 लोक उद्धटपणे पण बोलतात, कधी कधी 30 लोक हाणामारीवरती पण उतरतात. आणि असे 100 लोकांना घेऊन मॅनेजरला चालायचं असतं. इज इट ऍज
नाही इजी टास्क म्हणून तो पॉइंट सुद्धा दिले त्यांनी डिफिकल्ट ऍप्लिकेशन आणि त्यामुळेच सगळे जण मॅनेजर बनू शकत नाही कारण ही एक स्किल आहे ह्युमन बिहेवियर हाताळण्याची किंवा हँडल करण्याची जे सगळ्यांना जमत नाही ज्यांना जमतं ते चांगल्या प्रकारे मॅनेजर म्हणून काम करतात पण ज्यांना नाही जमत ते कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही काय दिलं बघा फर्स्ट लाईन त्यांनी ह्युमन बिहेवियर इज कॉम्प्लेक्स अनस्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल द मॅनेजर हॅज टू डील विथ सच कॉम्प्लेक्स अनस्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल ह्युमन बिहेवियर दिस मेक्स द ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट डिफिकल्ट आणि ह्यामुळे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचं ऍप्लिकेशन कसं होऊन जातं डिफिकल्ट वाटतं पटेल कळलं तुम्हाला.